मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि जिल्हा प्रशासन देखील या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. सध्या या ठिकाणी आपण आहोत रत्नागिरीच्या आंबेडकर भवनमध्ये आणि आंबेडकर भवनमध्ये इथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडे ताब्यात आता ह्या मशीन ज्या आहेत देण्यात आलेल्या आहेत. या मशीनचं वाटप झाल्यानंतर इथले कर्मचारी जे आहेत ह्या मशीन घेऊन एसटीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रांवर पोचतील, गावागावात पोचतील आणि उद्याची जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पूर्ण करतील. तब्बल 13,10,000 मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावतील आणि या जिल्ह्यामध्ये टोटल तब्बल 8,524 कर्मचारी हे एकूण तैनात करण्यात आले आहेत. एकूण 1,703 मतदान केंद्र या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त देखील चोख बजावण्यात आलेला आहे. तब्बल 3,500 पोलिसांचा बंदोबस्त या एकट्या जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि विविध ठिकाणी ज्या बाहेरच्या ज्या पॅटर्न्स आहेत किंवा विविध ठिकाणच्या ज्या बाहेरचे पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यामार्फत देखील एकूणच या सर्व यंत्रणेवर लक्ष जे आहे ते ठेवलं जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रशासनानं देखील खबरदारी घेतलेली आहे. मात्र असं असलं तरी आज बघायला गेलो तर दिवसभर हा ढगाळ वातावरण आहे, पावसाळी वातावरण असल्याचं जे शक्यता आहे ते हवामान खात्यानं वर्तवले. उद्या देखील अशीच परिस्थिती राहील असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येतं आहे. त्यामुळं मतदानासाठी नागरिकांना जी 24 तास एकच आवाहन करतं की तुम्ही मतदान करण्यासाठी घराबाहेर पडा, मतदान करा. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पुळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.